जन्मदिन के अवसर पर निशुल्क स्वास्थ्य शिविर का आयोजन किया गया था, जहां महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने शिविर के माध्यम से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को जन्मदिन की शुभकामनाएं दी। 15 दिवसांमध्ये आज मोठ्या प्रमाणावर संपूर्ण महाराष्ट्रात, आज आणि उद्या महाराष्ट्राच्या सर्व ब्लड बँक यांची कॅपॅसिटी संपेल एवढं रक्त त्या ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चा, भारतीय जनता पार्टी हे रक्तदान करणार आहे। संपूर्ण ब्लड बँक मध्ये रक्ताचा जो कमी पडा आहे तो पूर्ण होईल, हे भरून काढण्याचं काम आज भारतीय जनता पार्टी करणार आहे, आपले युवा मोर्चाचे कार्यकर्ते करणार आहे आणि संपूर्ण राज्यभर रक्तदान शिबिर होत आहे। या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये अरविंद गजबी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण नागपूरमध्ये जनता युवा मोर्चा, आपला युवा मोर्चाचा जो आपली टीम आहे ती सुद्धा संपूर्ण राज्य संपूर्ण जिल्ह्याभर आज 11 तालुक्यात, उद्या 7 तालुक्यामध्ये रक्तदान शिबिर घेत आहे। आज तर या कार्यक्रमाला माननीय आपले आमदार टेकचंद सावरकरजी, किशोर रेवतकरजी, अजय बुडारजी, अविनाश खडकरजी, भगवान मेंढेजी, स्वातीताई आकतकर, लताई हातीबेग, मंगलाताई करमोरे, सौरभ अग्रवाल, अजय पारदी, विशाल कामदार, किशोर कुंभारे, निलेश गुटुंडे आणि ज्यांच्या प्रयत्नाने हा अत्यंत 5000 परिवारापर्यंत 5000च्या वर नागरिकांना आरोग्य देणारा, आरोग्याची रक्षण करणारा, आरोग्य सेवा ही जो आज आर्थिक दुर्बल अशा परिवारापर्यंत पोहोचण्याकरता डॉक्टर प्रीती मानमोडे यांनी पुढाकार घेतला आणि आपल्या वैद्यकीय आघाडीच्या सर्व डॉक्टरांनी त्यांना मदत केली। वैद्यकीय आघाडी नागपूरच्या सर्व डॉक्टरांनी या ठिकाणी आपली हजेरी लावली आणि वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या आजाराचं या ठिकाणी आपले या जे नामांकित डॉक्टर आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन आरोग्य सेवा दिली। मी सर्व डॉक्टरचं, सर्व टीमचं, या ठिकाणी असलेल्या संपूर्ण मेडिकल सायन्सच्या कर्मचाऱ्यापासून तर नर्सपर्यंत, नर्सपासून तर डॉक्टरपर्यंत या ठिकाणी असलेल्या सर्व स्टाफचं मी मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो की त्यांनी माननीय पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त आपल्या जीवनातला अत्यंत आयुष्याचा अत्यंत महत्वाचा काळ काढून या शिबिराला त्यांनी प्रोत्साहन दिलं, मदत केली। जर डॉक्टर आणि टीम नसती आली तर हे होऊ शकलं नसतं, त्यामुळे या शिबिराचं आयोजन करताना डॉक्टर प्रीती मानमोडे यांचं मी मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो की त्यांनी आपली वैद्यकीय आघाडी अत्यंत सक्रियपणे, अनेक कार्यक्रमात ती असतेच पण आज माननीय पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त प्रचंड ताकदीने या ठिकाणी हा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम घेतला। आपणही सर्वांनी टाळ्या वाजवून आपण भारतीय जनता पार्टीच्या आपल्या वैद्यकीय आघाडीचं हे मनापासून स्वागत केलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि माननीय पंतप्रधान मोदींना हा आपला अभिष्टचिंतन पोहोचलं पाहिजे म्हणून त्यांच्याकरताही आपण टाळ्या वाजवून मोदीजीकरता आपण त्यांचे अभिनंदन केलं पाहिजे, त्यांचे अभिष्टचिंतन केलं पाहिजे।